चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन समोरील सावरकर चौकात दगडी कोळशाने भरलेला हायवा ट्रक पलटी झाल्याची घटना आज दुपारी घडली. वळण घेताना ट्रक चालकाचं वाहनावरून नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडल्याचं बोलले जात असून सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र हा ट्रक रस्त्यावरच पलटल्यामुळे या मार्गावर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. चंद्रपूरच्या सावरकर चौकात आज दुपारी घडलेल्या घटनेनं वाहनधारकांची काही काळ चांगलीच फजिती झाली. आज दुपारी मूलकडून आलेला दगडी कोळशाचा हायवा ट्रक रामनगर पोलीस स्टेशन समोरील सिग्नल जवळ पोहोचला. त्यानंतर सिग्नल सुरू होताच हा ट्रक पुढील दिशेने निघाला. याचवेळी ट्रक चालकाचं वाहनावरून नियंत्रण सुटलं. यामुळे हा हायवा ट्रक रस्त्यावरच पलटल्यानं जिकडे तिकडे दगडी कोळसा पसरला. या घटनेत ट्रक चालक आणि वाहक जखमी झाले असून या घटनेमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचा मार्ग बदलवून हा मार्ग सुरळीत करण्याच्या हालचाली सुरू केल्या. यानंतर JCB च्या साह्यानं रस्त्यावर पलटलेला ट्रक आणि कोळसा हटवून हा मार्ग परत सुरळीत सुरू केला. याविषयी वाहतूक पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद बघूयात. महानगरपालिकेनं या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करणं आवश्यक वाटतं. त्या दृष्टीने आम्ही त्यांना महानगरपालिकेला माहिती देणार आहोत.